नमस्कार पालक शिक्षक आणि विद्यार्थी, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एक ॲक्टिव्हिटी बघणार आहोत आणि त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये लागणारे हे काही साहित्य आपण आत्ता बघत आहोत. चला तर मग ती ॲक्टिव्हिटी काय आहे आपण ते पाहूया. नमस्कार, आज आपण इयत्ता 3री मधला BCPT या धड्याविषयी एक ॲक्टिव्हिटीद्वारे आपण समजून घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ही ॲक्टिव्हिटी आपण विद्यार्थ्यांसोबत घेणार आहोत. मी विद्यार्थ्यांचे 3 गट केले आहेत, गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 आणि गट क्रमांक 3. आणि या प्रत्येक गटाकडे मी काही चित्र दिलेली आहेत. जसे की पहिल्या गटाकडे मी काही अल्फाबेट्स दिलेले आहेत, BCP आणि T. दुसऱ्या गटाकडे त्याच अल्फाबेट वर येणारे काही चित्र दिलेले आहेत आणि तिसऱ्या गटामध्ये काही शब्द दिलेले आहेत. चला तर मग आपण सुरू करूया. मी काही अल्फाबेट बोलेल तर गट क्रमांक 1 ते अल्फाबेट वर करेल, त्याचबरोबर गट क्रमांक 2 ते अल्फाबेट वर येणारे चित्र वर करेल आणि गट क्रमांक 3 ते अल्फाबेट वर येणारे शब्द वर करेल. चल आपण एक उदाहरण घेऊयात. तर गट क्रमांक 1 तुम्हाला बी लेटर वर करायचंय, बी. गट क्रमांक 2 तुम्हाला बी वर येणारे चित्र वर करायचंय, बरोबर. आणि गट क्रमांक 3 तुम्हाला बी वर येणारे शब्द वर करायचे, अगदी बरोबर. ठीक आहे, तुम्हाला समजलंय. आता आपण ऍक्टिव्हिटीला सुरू करूया. सी सी, बरोबर. वाचून दाखवता, वाचा. सी सी कप, बॅट, बॅट कप, बरोबर. त्याच्यानंतर पी 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 पी, वाचून दाखवा तुम्ही. पी पेरे पेन्सिल, पेरे पेन्सिल, बरोबर. त्याच्यानंतर टी वाचून दाखवा. टी टर्टल टोमॅटो, टर्टल टोमॅटो, बरोबर. त्याच्यानंतर सी सी कप, कॅट, कॅट कप. बी बी बुक बॉल, बुक बॉल, बरोबर. तुम्हाला अक्षरांची ओळख झाली आहे, त्याच्यावरनं कुठले चित्र येतात हेही समजलं आहे आणि तुम्हाला शब्दही समजले आहेत. तर अशा प्रकारे आपण ही शाळेत ऍक्टिव्हिटी घेऊ शकतो मुलांसोबत, जेणेकरून मुलांना एकदम सोप्या भाषेत हे अक्षर समजतील. धन्यवाद.